¡Cuatro caras! श्री क्षेत्र भंडारा आपण वंदन करतोय मूळ स्थान पाहू शकता भंडाराचे

तुझा मांडीची उसी अम्मा कशी मिळेल देवा त्या साठी काय करू सेवा त्या साठी काय करू सेवा पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जरणी कोटी कोटी दंडवतप्रणाम मंडळी आज आपण श्रीक्षेत्र भंडारा स्थान वंदन करणार आहोत भंडारा हे शहर मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर नागपूरवरून पूर्वेस बासष्ट किलोमीटर अंतरावर हो आहे सुकळी ते भंडारा तुमसरमार्गे साठ किलोमीटर अंतर आहे रामटेक ते भंडारा छत्तीस किलोमीटर नागपूर गोंदिया लोहमार्गावरील हो भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून उतरून भंडाऱ्याला जाता येते भंडाऱ्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित चार स्थाने आहेत एक म्हणजे वस्तीस्थान आसनस्थान आरोगणास्थान आणि पाणीपात्र स्थान तर मंडळी क्रमाक्रमाने आपण या स्थानाची लीळा श्रवण करणार आहोत भेटला माझा जो होता भेटला माझा जाजो होता मंडळी निळभट्ट भांडारेकर व सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींची पहिली भेट ती म्हणजे सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी जेव्हा मनसरवरून भंडाऱ्याला आले तेव्हा झाली स्वामी एकांकात फिरत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भिक्षेसाठी भंडारेकरांच्या घरी आले होते नीळभट्ट भांडारेकर काण्णव ब्राह्मण होते काहीतरी त्यांच्या मनामध्ये शंका फिरत होती आणि त्या शंकेचे ते उत्तर शोधत होते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जेव्हा त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले तेव्हा त्यांच्या पत्नींनी सर्वज्ञांना भिक्षा वाढली पण निळभट्ट भांडारेकरांना त्या त्या शंकेचे उत्तर भेटत नव्हते म्हणून ते पुढच्या पानावर ते उत्तर शोधत होते तेव्हा सर्वज्ञ म्हणतात भटो मागील फांकी पहा आणि लगेचच भांडारेकर पाचचे पान पाहतात आणि त्या शंकेचे उतर त्यांना सापडते तेव्हा भांडारेकर त्यांच्याकडे पाहतात आणि पाहता क्षणी भांडारेकर सर्वज्ञांना पाहून म्हणतात हे अंतर्ज्ञानी आहेत यांच्यावर काळ रुसला आहे की हेच काळावर मात करायला निघाले आहेत की हेच काळावर रुसले आहेत यांच्या गलित गात्र शरीराला पाहून असे वाटते आहे की हेच काळावर रुचले आहेत कारण आंधळी पांगळी लुळे खुळे यांना वार लावलेले असतात जे भुकेलेले आहेत त्यांना भोजन मिळते मग यांना भोजन मिळणार नाही का हे काय माझ्या घरी भाकरीसाठी थोडे झाले आहेत हेच माझे खरे हितक्ष आतेष्ट सुहृद आहेत आणि भांडारेकरांना सर्वज्ञांचे दर्शन होताच प्रचिती येते आणि तेव्हाच हेच माझे ज्ञानदाते हेच माझे खरे आप्त हेच माझे हित करणारे आहेत अशी तीन प्रचिती आली मग तेथून सर्वज्ञ निघताच त्याच क्षणी भांडारेकर त्यांच्या मागोमाग निघतात भांडारेकर जाणून जातात त्यांना समजून जाते खरे जे मला माझ्यासमोर दिसत आहेत हेच माझे ज्ञानदाते आहेत हेच खरे आपत हित करणारे आहेत अशी त्यांना प्रचिती होते आणि त्या क्षणात एका क्षणाचा विलंब न लावता निळभट्ट भांडारेकर सर्वज्ञांच्या पाठीमागे निघतात त्याच वेळेमध्ये भांडारेकरांच्या अंघोळीची वेळ झालेली असते गंगाळामध्ये त्यांच्या पत्नीने पाणी काढलेले असते अभंग तेल उठणे अंगाला चोळून आंघोळीची वेळ झालेली असते पण हे सर्व सोडून एका क्षणामध्ये भांडारेकर सर्वज्ञांच्या पाठीमागे निघतात पुढे जात असताना त्यांची पत्नी येऊन विचारते अहो तुम्ही कुठे जात आहे तेव्हा भांडारेकर त्यांना तेथेच थांबण्या थांबण्यासाठी सांगतात आणि म्हणतात आजपर्यंत आम्ही तुमचे होतो आता तुम्ही घर सांभाळा आम्ही ज्याचे आहोत त्यांच्यासोबत चाललो भेटला माझा जो होता म्हणून भंडारेकर सर्वज्ञांच्या पाठीमागे जातात स्वामींच्या हातामध्ये श्रीकरामध्ये घेतलेली भिक्षा असते स्वामी भिक्षा घेऊन असेच पुढे देवकी तळ्याकडे येतात देवकी तळ्यावर मग स्वामींनी श्रीचरणाने खडकावर पाणी टाकून दगड स्वच्छ केला श्रीकरातील भिक्षा त्या दगडावर ठेवली जेव्हा त्या दगडावर बसतील त्या क्षणी भंडारेकराने जे सोळा हात वस्त्र नेसलेले होते त्यातील अर्धे धोतर फाडून त्यांनी स्वामींसाठी आसन तयार केले सर्वज्ञ मग त्या आसनावर बसले स्वामींचे भोजन झाले भोजन झाल्यानंतर गुळळा झाला आणि भांडारेकरांना त्याच भिक्षित त्यांनी प्रसाद दिला भांडारेकर मनामध्ये विचार करू लागले की आपण असेच उठून आलेलो आहोत स्वामींसाठी काही पूजा पुरस्कार करण्यासाठी घरून काही आणले नाही ते दुःख करत होते तेव्हा स्वामी त्यांचे दुःख जाणून म्हणतात की भटू तुम्ही जो मनोरथ करीत आहात तो आम्हीच सिद्धीला नेऊ निळभट्ट भांडारेकरांना सर्वज्ञांचे सोळा वर्षाचे सन्निधान लाभले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अशा भक्ताची प्रशंसा करतात असा भाग्यवान शास्त्र जानकार ज्यांना उठण्या बसण्याचे परिपूर्ण ज्ञान ज्यांचे स्वत देवाने अंतिम संस्कार केले व ज्यांना सन्निधानात परमेश्वराची उसी म्हणून मांडी मिळाली अशा थोर ज्ञानी व भाग्यवान परमेश्वर भक्ताला म्हणजेच नीळभट्ट भांडारेकरांना स्वामींच्या सोळा वर्षाचे संनिधान लाभलेले आहे देवकी तळ्याच्या काठावर पूर्वीला एक वडाचे झाड होते त्या झाडाखाली सर्वज्ञांचे आसन झाले काही वेळानंतर तेथे सर्वज्ञांचे आई वडील आले नातेवाईक आले त्यांनी भांडारेकरांना घरी वापस चालण्याची विनंती केली तेव्हा भांडारेकर त्यांना म्हणतात की तुम्ही येथून जा आम्ही आता आम्हाला जे पाहिजे होते ते भेटलेत आणि आज आम्ही ज्यांचे आहोत त्यांच्यासोबतच जाणार तेव्हा त्यांचे सर्व नातलग आणि आईवडील तेथून वापस जातात तेव्हा सर्वज्ञांचा वेस तेथे नरसिंहाचे देऊळ होते त्या देवळातच स्वामींचा मुकाम झाला अशा या परमेश्वर भक्ताचा सर्वज्ञांनी अचलपूर येथे मनोरथ पूर्ण केला तो म्हणजे धानायसाच्या वाड्यामध्ये निळभट्ट भांडारेकरांना सोळा वर्षांचे सन्निधान सन्निधान लाभले अशा या भक्ताकडून परमेश्वराची स्तुती कशी करावी ते आपण शिकावे जेव्हा श्रीक्षेत्र मौदा येथे जेव्हा निळभट्ट भांडारेकरांना इंगळीचा दंश होतो तेव्हा ते, ते सर्वज्ञांना विचारतात की देवा मी तुमची स्तुती करू का जेव्हा सर्वज्ञांची आज्ञा मिळते तेव्हा त्यांनी अशी स्तुती केली की तो इंगळीचा डंक मारलेला दंशसुद्धा नाहीसा झाला अशा ह्या भाग्यवान परमेश्वर भक्ताला सर्वज्ञांच्या सन्निधानात अनमोल रत्न समजले जाते अशा या भक्ताला स्वामींनी वेद वेदबोध अनुसरण घडवून सेवादास्य करून स्वामींनी त्यांना पुन्हा योग्य केले होते अशा या निळभट्ट भांडारेकरांचा अंतकाळ नांदेड येथील स्थानावरच झालेला आहे अशा या थोर आणि भाग्यवान भक्ताला परमेश्वराची उशी म्हणून मांडी मिळालेली आहे तुझ्या मांडीची उशी आम्हाला कशी मिळेल देवा त्यासाठी काय करू शेवा आणि अशा या भाग्यवान भक्ताचे अंत्यसंस्कार परमेश्वराने आपल्या हाताने केलेले आहेत म्हणून निळभट्ट भांडारेकरांसारखे थोर आणि परमेश्वर भक्त भाग्यवान भक्त असा दुसरा कोणीही नाही मंडळी पाणीपात्र हे स्थान गावामध्ये आहे तेथे तुम्हाला या स्थानावरून पाच ते दहा मिनटाचा अंतर आहे त्या पाणीपात्र या स्थानाला जाण्यासाठी त्यालाच भांडारेकरांचा वाडा असे म्हणतात मंडळी ही होती श्रीक्षेत्र भंडारा या स्थानाची लिहा व्हिडिओ आवडला असेल प्लीज ला करा। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि जर तुमच्या शंका काही असतील तर व्हिडिओ म व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये दंडवत प्रणाम कमीत कमी लिहायला विसरू नका भेटत जाऊ आपण अशाच नवीन उपक्रमात तोपर्यंत पुन्हा तुम्हा सर्वांना रामफाजगीचा सादर दंडवत प्रणाम